अतिशय आनंदाची गोष्ट आहे की वंदे भारत सारखी ट्रेन आज जालन्याहून मराठवाड्यातनं सुरू होते आहे. ही जी काही ट्रेन आहे याचा वेग हा अतिशय चांगला आहे. त्यासोबत आपण पाहू शकता ही ट्रेन जगातल्या कुठल्याही विकसित देशाच्या ट्रेनपेक्षा सुंदर अशा प्रकारची ट्रेन आहे. याच्यामुळे जी काही मराठवाड्याची कनेक्टिव्हिटी मुंबईसोबत होणार आहे, आज आपण पाहू शकतो की जालना आणि संभाजीनगर हे खऱ्या अर्थानं पुढचे इंडस्ट्रीयल मॅग्नेट अशा अर्थानं तयार होत आहेत. आणि त्याचवेळी मुंबईसारख्या फायनान्शियल देशाच्या राजधानीशी कनेक्टिव्हिटी झाल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात इथे उद्योगाला फायदा होणार आहे. भविष्यामध्ये ही वंदे भारत ट्रेन आमच्या लातूरच्या कोच फॅक्टरीत निर्माण होणार आहे आणि त्यामुळे मला विश्वास आहे की मराठवाड्याच्या विकासामध्ये एक अत्यंत महत्वाचा दिवस आजचा आहे. भाऊ, राम मंदिराच्या उद्घाटनाला बरेच ठिकाणी आज म्हटले की सगळ्या मंदिरांमध्ये जे प्रक्षेपण होणार आहे कुणाचा खर्च? बघा, खरं म्हणजे आज आपण आता वंदे भारत ट्रेनवर बोलू आपण, बाकी पण आता तुम्ही प्रश्न विचारला म्हणून सांगतो. काही लोकांना राम मंदिराच्या उद्घाटनाचं दुःख आहे, त्यांना आनंदच नाही, काय करायचं आपण? अशी लोक असू शकतात. असं आहे, राम मंदिर जे बनत आहे, एक तर राम मंदिर जनतेने पैसा दिला त्या पैशातनं राम मंदिर बनत आहे. मोदीजींनी पहिल्या दिवशी सांगितलं की सरकारच्या पैशाने राम मंदिर नाही बनणार, हे जनतेचं मंदिर आहे, जनतेच्या पैशातनं बनत. आणि आज ठिकठिकाणी जनता उत्स्फूर्तपणे कार्यक्रम करते. आता हे कार्यक्रम, कारण लोकांचं रामावर प्रेम आहे. आता काही लोक अशा लोकांसोबत आहे की ज्यांनी रामाच्या अस्तित्वावर त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं. राम होते का, त्यांचा जन्म झाला होता का, असं विचारणारे लोक होते. काही म्हणायचे की मंदिर वही बनवून तारीख नाही बघायला, आता त्यांना तारीखही सांगितली, मंदिरही बनलं, आता निमंत्रणही आहे, यायचं आहे त्यांनी यावं, त्यांनी दर्शन घ्यावं. पण कोणाला जर याने दुःख होत असेल, प्रभू श्रीरामाच्या मंदिराचं दुःख जर कोणाला होत असेल, तर मी आता त्याला काहीच करू शकत नाही, मला तसा खेद वाटतो. कालपर्यंत खूप जास्त गणेश म्हणतो खाली कर प्रॉपर्टी समजून उद्घाटन करताय, आता काल 300-400 जणांना तुम्ही हे दिलेले आहे निमंत्रण, आता कसं बघताय? मला तर असं वाटतं हा जनतेचा कार्यक्रम. आणि शेवटी तिथे देखील साधारण मला जी माहिती आहे 8,000 लोक पर्यंत पोहोचू शकणार, त्यामुळे जे काही प्रमुख लोक आहेत त्यांना निमंत्रण मिळतील, काहींना नाही मिळणार, ते नंतर जातील. त्यामुळे मला असं वाटतं की निमंत्रण वगैरे हे काही मोठा विषय नाही. आपल्या सगळ्यांना, जो जो हिंदू आहे, भारतीय संस्कृतीवर ज्याचा विश्वास आहे, भारताची मानक जो स्वतःची मानक मानतो, अशा प्रत्येकाला निमंत्रण मिळो का न मिळो, राम मंदिराचा आनंदच झाला पाहिजे आणि होणारच. शक्य झालं तर प्रभू रामचंद्रांनाच तुम्ही 2024 करणार आणि त्यांचा या सगळ्याचा राजकीय फायदा घेणार अशी टीका तुमच्या. गणेश, तुम्हाला पुन्हा सांगतो, आजचा दिवस काही या राजकीय प्रश्नांना उत्तर द्यायचा नाहीये. आणि काही वाचाळवीर आहेत आपल्या राज्यामध्ये, ते बोलतात पण त्यांच्या बोलण्याला कोणीच महत्व देत नाही. मला ही माहिती आहे की तुम्ही महत्व देत नाही, फक्त तेवढा स्लॉट एक मिळतो तुम्हालाही, आपला जसं थोडा वेळ काढायचा असतो म्हणून तुम्ही आपलं ते घेत असता, तुम्ही त्यांना गांभीर्याने घेत नाही, त्यांना सोडून द्या. आज आपण राजकीय बोलायचंच नाही. पण मंदिर विषय हा आधी फार सौजन्याने सगळे आनंदोत्सव साजरा करायचे, पण आता हे विषय राजकारणाबद्दल बोलले जाते, कारण थोडस राजकीय म्हणून नाही पण एक वैयक्तिक म्हणून म्हणलं की आपल्या सगळ्या गोष्टींच्या बद्दलचा विचार. आमच्या करता मंदिर हा विषय राजकारणापेक्षा पलीकडे, आम्ही नेहमीच हे सांगितलंय की मंदिर हा राजकारणाचा निवडणुकीचा विषय नाही. शेवटी बाबराचा सेनापती मीर बाकी यांनी जेव्हा राम मंदिर तोडलं, त्यावेळी त्यांना हे माहिती होतं की भारताचं मानक म्हणजे प्रभू श्रीराम आहे, ते आराध्य दैवत आहे. आणि त्यांना हे दाखवायचं होतं की तुमच्या देवालाही आम्ही शिल्लक ठेवत नाही, तर तुम्ही कोण आहात? याकरता
की एक गुलामीचं प्रतीक म्हणून ते राम मंदिर ते बाबरी ढाचा त्या ठिकाणी तयार केलं होतं राम मंदिर तोडून. आणि म्हणून हे केवळ एक मंदिर नाही, मंदिर तर अनेक आहेत. हे मंदिर भारताच्या अस्मितेचं द्योतक, गुलामीचं प्रतीक हटवून भारताने पुन्हा आपलं जे खरं प्रतीक आहे सांस्कृतिक ते त्या ठिकाणी स्थापित केलं. प्रभू श्री रामचंद्र की, प्रभू श्री रामचंद्र की, प्रभू श्री रामचंद्र की. 20 वर्ष संघर्ष केला, त्या संघर्षाकडे आज कसं बघतो? मी एक कारसेवक म्हणून माझ्याकरता हा अतिशय आनंदाचा क्षण आहे. मी सगळ्या कारसेवांमध्ये होतो. मी 20-21 वर्षी 18 दिवस बदायूच्या जेलमध्ये होतो. सगळ्या प्रकारची म्हणजे जिथे गोळीबार झाला तिथे देखील मी होतो. ज्यावेळेस ढाचा तुटला तिथे देखील मी होतो. त्यामुळे एक कार सेवक म्हणून मला मनापासून आनंद आहे की जो संघर्ष हा केवळ आमचा नाही आहे, 500 वर्ष संघर्ष चाललाय. अनेक लढाया त्या ठिकाणी झाल्या. या सगळ्या लढायांना एक प्रकारे मला असं वाटतं की ज्याला एक मंजिल मिळणं म्हणतो तशा प्रकारे आज हे राम मंदिर होणं या संघर्षाची इतिश्री आहे. म्हणून कार सेवक म्हणून मी मनापासून आनंद आहे. टीकाकार कितीतरी टीका केल्या तर हा देशाचाच उत्सव होऊ पाहतो, कारण लोकांचा तेवढा उत्साह. या देशातनं मी तुम्हाला सांगतो, राम लोकांच्या मनातनं तुम्ही काढूच शकत नाही. प्रभू श्रीराम हे आमच्या मनामनात रक्तारक्तात सगळ्यांच्या डोक्यात आहे. त्यामुळे कोणी किती प्रयत्न केला तरी ते निघू शकत नाही. आणि मी तुम्हाला हे सांगून देतो, राम उत्सव हा ऑर्गनाईज करावा लागतो. प्रभू श्री रामचंद्र लोक उत्स्फूर्तपणे करतात. निमंत्रणावरून जो वाद सुरू झालेला, असं आहे, कोणाला निमंत्रण आहे कोणाला नाही माहित नाही. पण आता मी प्रेसमध्ये वाचलं की उद्धवजींनाही गेलाय, पवार साहेबांनी गेलं, मला माहित नाही खरं खोटं माहित नाही. आणि मला असं वाटतं, मी पुन्हा सांगतो, निमंत्रण येऊ का न येऊ, राम मंदिराचं उद्घाटन होत आहे. जो जो हिंदू आहे त्याच्याकरता तो आनंदाचा क्षण. दुसरा मुद्दा, जरंगे पाटील 20 तारखेला जे मुंबईला येणार आहेत त्यामुळे काही त्या ठिकाणी मुंबई लॉक होणार असा सगळा जो प्रश्न आहे, हा प्रश्न आपला महत्वाचा आहे. पण आज वंदे भारत ट्रेनचा प्रश्न आपण या ठिकाणी सोडवूया.